आवाज मानदेशाचा। भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्यामुळे या भारत देशामध्ये कृषी व्यवस्था आणि त्याच्याशी निगडीत अनेक सण समारंभ साजरे केले जातात। त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यामध्ये आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या 10व्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्वाचा भारतीय सण आहे। म्हणूनच या सणाचे औचित्य साधून म्हसवड येथील सरस्वती विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने मकर संक्रांतीच्या सणानिमित्त शिक्षकांनी एक आगळा वेगळा उपक्रम साजरा केलाय। म्हसवड आणि परिसरातील गोरगरीब महिलांना संक्रांतीचे वाण आणि तिळगुळ देऊन तसेच बालगोपाळांना खाऊ वाटप करून संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे। मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने नव्या वर्षात सण समारंभांना सुरुवात होते। महाराष्ट्रात मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिन्याच्या कालावधीमध्ये घराघरात हळदी कुंकुआच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरात आजूबाजूच्या नातेवाईकांमधील मित्रपरिवारातील महिलांना बोलावून त्यांना तिळगुळ आणि वाणाची एखादी वस्तू दिली जाते। आता हे हळदी कुंकुआचे कार्यक्रम घरगुती स्वरूपापासून अगदी मोठ्या स्तरावर महिलांना एकत्र बोलावून देखील केला जातो। यावर्षी म्हसवड येथील सरस्वती विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने झोपडपट्टीतील गरीब महिलांच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावून गोरगरीब महिलांना संक्रांतीचे वाण आणि तिळगुळ देऊन तसेच बालगोपाळांना खाऊ वाटप करून संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी संस्थेचे सचिव शेटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बहादुले मॅडम, तरटे मॅडम, कुरे मॅडम, नरळे मॅडम, गायकवाड मॅडम यांनी सहभाग घेतला। मान्स ऑफर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे, म्हसवड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ऑफर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।